पुढच्या पुण्याचा विचार करा, भविष्याचा विचार करून काम करतो. त्यांना त्या पक्षाने उमेदवारी दिली, जो तो जिंकण्यासाठी लढतो. माझ्या शुभेच्छा आहे दोघांनाही. राजकीय आरोप आहेत, कुणी पाहिलंय, काय पुरावा आहे, उगाच काय ते आपलं तोंडाला आलं की बडबड करायचं. बापट साहेबांचे नेते होते, माझा आदर्श होते. 30 वर्ष त्यांच्या सहवासात मी काम केलं. प्रत्येक काम हे पुणेकरांचं असेल, प्रत्येक काम पुण्याच्या विकासाचं असेल, पुणेकरांच्या हिताचं असेल. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आपल्या बरोबर आहे. अण्णा, आपण बघितलं तर प्रचाराला सुरुवात झालेली आहे, जोरदार प्रचार सुरू होते. कशा पद्धतीने बघता आता, ज्या अनेक ठिकाणी तुम्ही फिरताय, नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? मला असं वाटतं की खूप सकारात्मक प्रतिसाद सगळीकडे आहे. गेले 1 महिना आम्ही फिरतोय. आज पुण्यातल्या प्रत्येक स्तरामध्ये, मग आमच्या वस्तीत असेल, चाळीत असेल, सोसायटीत असेल, प्रत्येक वर्गामध्ये मोदीजींबद्दलचा एक सकारात्मक भावना आहे. का तर मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये समाजातल्या शेवटच्या माणसाचा सुद्धा विचार केला. आज या देशामध्ये या सर्वसामान्य माणसाला, मग तो शेतकरी असेल, कामगार असेल, महिला असेल, युवक असेल, आज विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आमचा OBC घटक असेल, या प्रत्येकाला काही ना काहीतरी योजना दिली, त्या माध्यमातून आधार दिला, त्याला एक उमेद दिली. आज ती रक्कम नुसती 31 लाख कोटीची आहे, लक्षात घ्या. ही थेट रक्कम गेली या सगळ्या घटकांच्या थेट बँकेच्या अकाउंटमध्ये. मला असं वाटतं म्हणून समाजातला प्रत्येक घटक, प्रत्येक व्यक्ती आज हा मोदीजींच्या बाबतीत सकारात्मक पद्धतीनं पाहतोय. आणि पुन्हा एकदा मोदीजींना मतदान करून या देशाचं प्रधानमंत्री करण्याचा संकल्प. पुण्यामध्ये सुद्धा 100% हे सगळीकडं चित्र आहे. आता पुण्यासाठीचे अनेक उपलब्धी केंद्र सरकारचे आहेत. राज्य सरकार म्हणून युतीचं सरकार, आत्ताचं महायुतीचं सरकार, 5 वर्ष आमचं पालिकेतलं काम, हे सगळं लोकांनी पाहिलं. तेव्हा पुणेकर हे विकासाला मत देतात. भविष्यात या शहराचा विकास कोण करू शकतो याला मत देतात. केलं काम कुणी केलं त्याला मत देतात. त्यामुळे मला कुठेही अगदी तिळमात्र शंकासुद्धा याच्यामध्ये नाही. प्रामुख्याने काय मुद्दे समोर आणले गेले तुम्ही देखील, कारण 10 वर्ष आपण जर बघितलं तर ज्या विकास कामांची चर्चा केली जाते त्यात अजून पुण्यातले काही प्रश्न असतील या प्रामुख्याने सोडवले गेले नसेल असे अनेक मुद्दे जे तुमची. मी तुम्हाला सांगतो, खूप काम, सगळ्या स्तरावरती कामं केली आम्ही, सगळं केलं. मेट्रो सुरू झाली, विमानतळाचं विस्तारीकरण झालं, चांदणी चौकाचा प्रोजेक्ट झाला, किती नाव घेऊ, मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये, हे सगळे केंद्र सरकारची सांगितली मी तुम्हाला. महापालिका म्हणून आम्ही काम करताना आज 24/7 प्रोजेक्ट आज मार्गी लागला, 70-80% त्याचं काम झालं. PMPML मागच्या 5 वर्षात जवळपास 1500 बसेस आम्ही इलेक्ट्रिक आणि CNGच्या बसेस ताफ्यामध्ये आल्या. कचऱ्याचा प्रकल्प, अनेक मोठे प्रकल्प या पुण्यामध्ये निर्माण झाले. आणि जवळपास आज 2200 मेट्रिक टन कचरा जनरेट होतो, त्यातला 1 किलोसुद्धा कचरा डंप होत नाही. हा विचार आम्ही केला. आम्ही पुढच्या पुण्याचा विचार केला, भविष्याचा विचार करून काम करतो आहे. मला असं वाटतं की आता मुद्दाच नाही समोरच्याला काही, त्यामुळे कुठंतरी व्यक्तिगत काहीतरी टीका करायची, कुठंतरी काहीतरी टचकेटोपणे मारायचे, अशावरती विरोधकांचा प्रचार सुरू आहे. ते विकासावर बोलत नाहीत, विकासावर चर्चा नाही करणार. आज मोदीजींच्या योजनेतनं प्रत्येक सर्वसामान्य माणसापर्यंत लाभ पोचला, तो भाग येत लक्षात घ्या. दुसरं, या शहरातल्या काही अंशी निश्चितपणे आज आम्हाला वाहतुकीचा थोडासा त्रास आहे, वाहतुकीची समस्या आहे, आम्ही नाकारत नाही. पण हे काय काल नाही झालं ना, हे काय मागच्या 2-4 वर्षात नाही झालं. ज्यांनी 50 वर्ष राज्य केलं त्यांनी पुण्याचा भविष्याचा कधीच विचारच केला नाही, तो दृष्टिकोनच नाही. ती त्यांना दृष्टीच नव्हती की पुणे वाढतं आहे, पुणे वाढणार आहे, पुण्याच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत, नागरी समस्या, याच्यावर ताण येणार आहे, याचा विचार कधी झाला नाही. मला काय असं वाटतं, त्याला एक राजकीय इच्छाशक्ती लागते आणि ती दृष्टी पण लागते. या मंडळींकडे ते कधी नव्हतं आणि म्हणून हे काही कालचा प्रश्न नाही हा वाहतुकीचा. पण आम्ही काम केलं त्याच्यावर, आम्ही काम करतो आहे. काय काम केलं? आम्ही मेट्रो आणली, मेट्रोचं विस्तारीकरण करतो आहे. आम्ही PMBML बसेस वाढवल्या, आम्ही त्याच्यावरती काम करतो. शहरात मागच्या 5 वर्षात किती उड्डाणपूल झाले, किती भुयारी मार्ग झाले, किती ग्रेड सेपरेटर आले, तुम्ही यादी बघा. तेव्हा मला असं वाटतं की मागच्या 50 वर्षात बॅकलॉग आम्ही भरून काढतो आहे. आता ह्या 5 वर्षात जे काम केलं ना महापालिका म्हणून, त्यामुळे स्थानिक प्रश्न आहेत, राज्य शासनाच्या स्तरावरचे प्रश्न आहेत आणि केंद्राचे, या सगळ्यांची एकत्रित मोड बांधून आम्ही काम करणार आहे. भविष्यामध्ये या पुण्यातल्या विमानतळाचं एक विस्तारीकरण करण्याचा एक प्रयत्न आहे. पुरंदरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर होण्यासाठी प्रयत्न करतो आहे. पुण्याचे प्रश्न आहेत 100%, आम्ही त्याच्यावर काम केले. जे बोलत आहेत ना त्यांना दुसरं काही नाही आहे ना. काय झालं आहे, मोदींचा द्वेष इतका आहे ना की मोदींचं नाव घेतलं की यांना अस्वस्थ होतात ही मंडळी. तेव्हा मुळात मोदींचं नाव घेतलं की यांना काही सुधरत नाही. मोदी द्वेषाने झपाटलेली मंडळी आहेत, त्यामुळे त्यांना काय बोलायचं बोलू आम्ही लक्ष देत नाही. आम्ही काय काम केलं हे लोकांपुढे मांडतो आहे आणि काय काम करणार आहे हे आम्ही लोकांना सांगतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं पुण्याची जनता, पुणेकर 100% आमच्या बरोबर आहेत. पुण्यातला सगळ्यात मोठा एक पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्या संदर्भातलं काय आत्ता काय नियोजन काही? आत्ता पुण्यातल्या पाण्याचा प्रश्न, थोडं उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निश्चितपणे आहे. पण मी तुम्हाला सांगतो, आज पुणे शहर आपण 18 TMC पाणी उचलतो. आज आपली 24/7 योजना 70% पूर्ण झाली.
1800 किलोमीटरच्या पाण्याच्या नवीन लाईन टाकल्या गेल्या. 85 पाण्याच्या टाक्यांचं काम आता पूर्ण होत आलं आहे. मला सांगा, या 18 TMC मध्ये जवळजवळ 35 ते 40% पाणी आहे कायम. वितरण व्यवस्थेतील दोष असतील, लिकेजेस असतील, पाण्याची चोरी असेल, यानिमित्त या कारणांमुळे हे 35% पाणी आपल्याला कमी मिळतं उचलून पण. आता ही योजना जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेला एक तर लिकेजेस थांबेल, मीटर बसणे त्यामुळे जेवढं पाणी वापरतं तेवढंच मिळेल, 24 तास पाणी मिळाल्यामुळे पाण्याचा साठा कुठे होणार नाही घरांमध्ये. आणि म्हणून माझं मत आहे की पुढचे या सगळ्यामुळे 18 TMC तले 3-4 TMC तर पाणी वाचणार आहे. आणि हे 4 TMC पाणी आमच्या समाविष्ट गावांना दिलं जाईल. हे 4 TMC पाणी पुढच्या 10-15 वर्षाचं नियोजन त्याच्यामध्ये केलं जाईल. त्यामुळे पुण्याचा पाण्याचा प्रश्न भविष्यात आम्हाला वाटत नाही. आणि शिवाय यामधल्या काळात आम्ही थोडी स्वस्त बसणार आहे. मुळशी धरणातनं पाणी आणता येईल का, स्वतंत्र धरण बांधता येईल का, अनेक गोष्टीचा विचार यामधल्या काळात होणारच आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न पुण्यामध्ये कधीही गंभीर होणार नाही. आपण बघितलं तर समोरासमोर उमेदवार म्हणजे लढत होत असताना आता तिरंगी लढत बघितली जाते, म्हणजे वंचितकडनं देखील उमेदवार दिला गेला आहे. तुमचेच मित्र आहे वसंत भरे. हे माझे मित्र ते आता शेवटी त्यांना त्या पक्षाने उमेदवारी दिली. जो तो जिंकण्यासाठी लढतो माझ्या शुभेच्छा आहे दोघांनाही. तेव्हा मला असं वाटतं जो तो ज्याच्या पद्धतीने निवडणूक लढतो, पण एकूण तुम्ही शहरातलं देशातलं सगळं वातावरण बघा, आम्हाला आमच्या विजयाची खात्री आहे. अन्ना एक वैयक्तिक टीका केली जाते म्हणजे भारतीय जनता पक्षावर का अनेक पदांचं विभाजन सध्या केलं जातं आहे, अनेकांना उमेदवारी देऊन, खास करून MIM या पक्षातील उमेदवारांना उमेदवारी देऊन मतांचं विभाजन केलं जातं. एवढी मोठी ताकद असून देखील असं पद्धतीने मतांचं विभाजन का केलं जातं? अरे कुठलं हे राजकीय आरोप आहेत? कुणी पाहिलं काय पुरावा आहे? उगाचच काय ते आपलं तोंडाला आलं की बडबड करायचं. त्यांचा पक्ष वेगळा, त्यांचा अजेंडा वेगळा, आम्हाला काय घेणं पडलंय? आम्हाला असले 1 उमेदवार 4 उमेदवार अजून आहे ते आम्ही लढणारच आहे ना, असं काहीच. आणि बरं, मग आम्ही काय मागचे तुमच्या बरोबरच्या 4 लोक तुम्ही उभे केलेले असं आम्ही म्हणायचं का? असं नसतं. शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं एक स्वातंत्र्य आहे. कोणाला उभं राहायचं, कोणाला नाही उभं राहायचं, त्याच्यावरती अवलंबून आहे. असं थोडीच कोणी कोणाला उभं करतं काही आपलं काही. दादा बरोबर आल्यानंतर एक वेगळी ताकद भेटलेली आहे तुम्हाला. कशा पद्धतीने बघता, कारण अनेक दादांचे सहकारी असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, ते सक्रिय दिसतात. ते 100% अजितदादा हे पुणेकर आहेत, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करतात, प्रशासनावर त्यांची भक्कम पकड आहे. आणि एक कार्यक्षम नेता म्हणून अजितदादांकडे पाहतो आपण. आणि त्यामुळे पुणे शहरातसुद्धा अजितदादांना मानणारा एक मतदार आहे. त्यांची संघटनेची ताकद पुण्यामध्ये चांगली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की अजितदादांच्या येण्यानं निश्चितपणे महायुती भक्कम झाली आहे. दादा, ना पहिला खासदार झाल्यानंतर पहिला सगळ्यात पहिला मुद्दा काय असेल डोळ्यासमोर, जो सर्वात अगोदर सोडवण्याचा प्रयत्न असेल? नाही, खूप, मी तुम्हाला म्हणलं ना, खूप विषय आहेत. स्थानिक पातळीचे विषय आहेत, राज्य सरकारच्या पातळीचे विषय आहेत, केंद्र सरकारच्या पातळीचे विषय आहेत. त्यामुळे सगळ्यांची एकत्रित मोड बांधली पाहिजे आणि त्याचा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे. लगेच होणारी कामं, विलंब लागणारी कामं, प्रक्रिया लांब म्हणजे लेंदी प्रोसिजर असलेली कामं असतील, काही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेली कामं असतील, काही लिटिगेशन, असे अनेक प्रकारचे कॅटेगरीज करावं लागतील त्याला. पण प्रत्येक काम हे पुणेकरांचं असेल, प्रत्येक काम पुण्याच्या विकासाचं असेल, पुणेकरांच्या हिताचं असेल. आणि शेवटचा प्रश्न, तुमच्यावर आता वैयक्तिक टीका होऊ लागलेली आहे, म्हणजे फार माजी खासदार स्वर्गीय गिरीश बापट यांच्या कार्यालयातली तोडफोड असो किंवा ब्रिजभूषण सिंह यांना बोलवण्यापासूनचा तो सत्कार समारंभ असेल. मला कोण काय बोलतं मी त्याला महत्त्व देत नाही. उगा काय ती बडबडाचं, कोणतंही मुंबईत नाही, एक जण येतो इथं काय ती बडबडतो, मला काही घेणं नाही. मी महत्त्वही देत नाही, मी त्याच्यावर काय ती बोलत पण नाही, अजिबात बोलत नाही. आणि कशाला बोलू, लोकांना कळते ना मी काय काम करतो, मी काय कार्य करत आहे. मी जमिनीवरचा कार्य करत आहे, 30 वर्ष ह्या शहरातल्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत आहे. कुणी काय आरोप केले ना थोडीच आपल्याला काय फरक पडणार आहे. आपण स्वच्छ आहोत, आपण सरळ आहोत, त्यामुळे मला काही फरक पडत नाही कुणी काय म्हणते. बापटसाहेब आमचे नेते होते, माझे आदर्श होते, 30 वर्ष त्यांच्या सहवासात मी काम केले. ते बापटसाहेबांच्या वरती टीका करतात आणि अर्ध्या तासांनी त्यांच्या फोटोला हार घालायला जातात आणि तिथं प्रसंग. मला असं वाटतं हे लोकं बघतायत हो, मला कुणी काय टीका केली फरक पडत नाही, पण मी कुणावर टीका नाही करणार. पुण्यातला हा पहिलवान संसदेत दिसेल 100% नक्कीच. पुण्याहून सज्जा सय्यद, ET भारत, पुणे.